नमस्कार मित्रांनो, द कोर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत. मी अमित डहाणे. आज आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा मधील 2017 भूगोल या विषया संबंधीच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण विश्लेषण बघूया. त्याच्या आधी आपण 2021 बघितलेलं आहे. त्याच्यानंतर 2020, 2019 आणि 2018 या सर्व 15-15 दरवर्षी 15-15 प्रश्न भूगोलावर असतात. याचे आपण स्पष्टीकरण विश्लेषण बघितले. त्याच्या रिसोर्सेस आपण आयडेंटिफाय करतोय, कुठल्या कुठल्या संदर्भात नवे प्रश्न विचारते आणि हे कशासाठी करतोय, तर आपण 2022 जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे जून 19 ला होणार आहे असं अजूनही गृहित धरले. अजून ऍड आली नाही, ऍड गरजेचं होतं आतापर्यंत, पण तरी होईल अशी आपण अपेक्षा करू. त्याच्या तयारीसाठी भूगोल या विषयाची तयारी आपण या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा आढावा, विश्लेषण, स्पष्टीकरण आणि कुठले संदर्भ आपण वापरल्यावर आयोगाचे प्रश्न आपल्याला काय होऊ शकतात, चांगल्या प्रकारे येऊ शकतात याची आपण माहिती यामधून घेतोय. तर चला परत मी आपल्या सर्वांना स्वागत करतो द कोर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. आपलं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात, लेक्चर्स कसे वाटतात हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका. ओके, चला आज 2017 पेपर आहे हा. 2017 पूर्वपरीक्षा भूगोल एमपीएससी प्री याचा हा पेपर आहे. 2019 सेम प्रश्न पडला होता. सेम म्हणतोय, फक्त त्याच्यात ईमेल कार्ड एक्स्ट्रा टाकला. त्यात ईमेल कार्ड नव्हता, म्हणजे मी वैज्ञानिक नव्हतं. तुम्ही जर 2019 पेपर हीच जुळी लावा होती, फक्त ईमेल कार्ड आणि त्याच्यानंतर वायू रूपे दॅट इज गॅसियस हे असं विचारण्यात आलेलं नव्हतं. बाकी ऍज इट इज हा प्रश्न, बाकी जे कांड होता चेंबरलिन जेम्स जीन्स, त्यावेळी भरती परिकल्पना, त्यानंतर ग्रहगण परिकल्पना किंवा त्याच्याकडे म्हणजे आपली नेब्युलर हायपोथेसिस हे विचारू झालं. ते एक्सप्लेनेशन तुम्हाला अवेलेबल केलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. म्हणजे रिपीटेशन, आधी 17 विचारलं, 18 गॅप केला, 19 परत प्रश्न रिपीट केला. पण हे कशाचे आहे, तत्वतेते. तेव्हा काय शब्द वापरला होता, ओरिजिन ऑफ द युनिव्हर्स. आता काय वापरले, तत्वतेते किंवा पृथ्वी उत्पत्ती संबंधी सिद्धांत. त्यावेळेस काय वापरलं 19 मध्ये, ओरिजिन ऑफ युनिव्हर्स, विश्वाच्या उत्पत्तीचे सिद्धांत अशी शब्दांची रचना केली. पण प्रश्नात काही बदल नव्हता हे सुद्धा लक्षात घ्यायचंय. बघा, तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की याचं उत्तर जर आपण काढलं तर उत्तर काय निघतं, छा. कारण की काय, याचं इम्युल कांड जो आहे, इम्युल कांड हा वायुरूपी म्हणजे दॅट इज गॅसियस, लापलास, तेजो, तेजे निघ म्हणजे यालाच म्हटलंय नेब्युलर हायपोथेसिस. कुठली नेब्युलर हायपोथेसिस, दिस इज युअर गॅसियस हायपोथेसिस. त्याच्यानंतर याच्यात जर घेतलं तर कशातलं, चेंबरलिन जी आहे त्यालाच म्हणतोय आपण ग्रह कर्ण परिकल्पना हा चेंबरलिन, आणि जेम्स जीन इज द भरती म्हणजे टायडल थिन. आता हे सर्व आधी पडलेले आहे. त्याच्यानंतर त्यावेळेस आणखीन कुठलं विचारलं होतं का, तर हॅरॉल्ड जेफ्रीची कोलाइडल थिअरी आहे किंवा नेब्युलर हायपोथेसिस ज्याला म्हणतो आपण, सॉरी बिग बँग थिअरी ज्याला म्हणतो, दॅट इज इडविन हबल, ह्या बिग बँग थिअरी आहे. मग मी त्याही त्यांची सांगितलं हा सोर्स काय वापरता आयोग हे दोन्ही वेळेस प्रश्न काढण्यासाठी, एनसीईआरटीचं 11वीचं फंडामेंटल फिजिकल हे जे पुस्तक आहे याच्यात हा सोर्स आहे. पहिलाच धडा, पहिलंच पेज त्याच्यावरच हे काढलेलं आहे, लक्षात घ्या. फक्त थोडीशी ऍडिशनल माहिती काय बघायची, इम्युल कांट कोण आहे, तर इम्युल कांट इज द जर्मन फिलॉसॉफर. हा कोण होता, जर्मन होता, जर्मन फिलॉसॉफर. आणि यांनी कशाच्या आधारे हा गॅसियस ज्याला म्हटलं आपण वायुरूपी परिकल्पना गॅसियस इम्युल कांटनी मांडलेला, तर याचा गॅसियस हायपोथेसिसचा बेस होता काय होता, तर न्यूटॉनचा लॉ. कशाचा लॉ होता, न्यूटॉनच्या लॉवर यांनी काय केलाय, त्या बेसिसवर यांनी मांडले हे ऍडिशनल माहीत असतं. अगेन नेब्युलर हायपोथेसिस जी लॅपलासनं मांडली, सिमिलर टू द इम्युल कांट, सिमिलर टू द इम्युल कांट, तसंच त्यांनी ते सेम मांडणी केली. हा सुद्धा पॉईंट इथं काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर आहे तुमची कुठली, तर त्यानंतर चेंबरलिननी मांडलेली ग्रह कर्ण संकल्पना. ग्रह कर्ण हे 1905 मांडली चेंबरलिन आणि मोल्टोन हे लक्षात ठेवा. इथं चेंबरलिन एकटं नाही, याच्यासोबत कोणाचं नाव आहे, मोल्टोनचं सुद्धा नाव लागलेलं आहे. मोल्टोन आणि चेंबरलिन 1905 मांडली. आणि टायडल थेअरी लास्ट इज द जेम्स जीन्स त्यांनी मांडलेली आहे, ती टायडल थेअरी आहे. हा ब्रिटिश सायंटिस्ट होता. आणि जेम्स जीन्सनी मांडलेली भरती परिकल्पना किंवा टायडल थेअरी, कुठली थेअरी, टायडल थेअरी, दॅट इज द मॉडर्न थेअरी. अगेन युअर बिग बँग इज द मॉडर्न थेअरी. या थेअरीज आहे, सिद्ध झालेलं नाही आहे, या थेअरीज आहे मांडण्यात. टायडल थेअरी म्हणजे काय, तर जेम्स जीन्सचं म्हणणं होतं की एखादा आणखीन मोठा, दोन ग्रह सिंगल नाही, एखादा जास्त गुरुत्वाकर्षणाचा ग्रह त्याच्याकडे काय केलेला, एखाद्या दुसऱ्या ताऱ्याचं द्रव्य बाहेर फेकलं गेलं आणि त्यातनं विश्वाची उत्पत्ती होत गेली, असं त्यांनी म्हणून त्याला भरती परिकल्पना असंही म्हटलं. हा प्रश्न 2017 आणि 2019 दोनदा पडलेला प्रश्न आहे. सोर्स मी सांगितलेला आहे, याचं उत्तर काय दिलेलं आहे, तर याचं उत्तर दिलेलं आहे किती, 4, सॉरी याचं उत्तर 4 आहे. हा पण पॉईंट लक्षात घ्या.
नाऊ नेक्स्ट क्वेश्चन, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन बघितलं तेच माझ्या हँडरायटिंग नोट्स मधलं मी तुम्हाला दाखवतोय. जस्ट गॅसियस हायपोथेसिस कांट हा कौसर त्यालाच नेबुलर म्हटलं. इम्युल कांट 1755 बेस ऑन द न्यूटन्स, नेबुलर हायपोथेसिस लाप्लास 1796 म्हणजे सगळ्यात सुरुवातीचे आहे. ही वॉज द फ्रेंच मॅथमॅटिशियन, सिमिलर टू द गॅसियस हायपोथेसिस असं म्हटलेलं आहे. प्लॅनेस्टिनियन हायपोथेसिस दॅट इज युअर ग्रहकण परिकल्पना, चेंबरलिन आणि मोल्टॉन 1905. टायडल हायपोथेसिस जेम जीज ब्रिटिश सायंटिस्ट, इट इज कन्सिडर द मॉडर्न हायपोथेसिस त्याला भरती परिकल्पना. आणि कोलाजन हायपोथेसिस हॅरोल्ड चॅफ्री ब्रिटिश हा मॉडिफाईड ओरिजिनल टायडल हायपोथेसिस यालाच मॉडिफाय केलं आणि कोलाजन हायपोथेसिस कोणी म्हटले हॅरोल्ड चॅफ्री. त्याच्यातही त्याच्यानंतर काही नाव आहेत का तर नाव सांगून ठेवतो मी तुम्हाला. ज्या पुढच्या काही सायंटिस्ट त्याचे नाव लक्षात ठेवायचे असेल, देर इज द बायनरी हायपोथेसिस जस्ट मी लिहून ठेवतो, तुम्ही फक्त हे करून ठेवा. बायनरी हायपोथेसिस कोणाचं रस्तेल, रस्तेल नी ही मांडलेली आहे बेसिस ऑन द ड्युअलिस्टिक कन्सेप्ट. याचं म्हणजे बायनरी म्हणजे दोन ड्युअलिस्टिक. विश्वाची निर्मिती एका ऑब्जेक्ट पासून झाली नाही, दोन ऑब्जेक्ट असतील ते एकमेकांवर आदळले असतील किंवा एका ऑब्जेक्टने दुसऱ्या ऑब्जेक्टला काय केलं असतं ग्रॅव्हिटेशनमुळे अट्रॅक्ट केलं त्या द्रव्य, पण हे बनलेलं आहे इट्स अ मेड अप बाय द बायनरी ऑब्जेक्ट, दोन ऑब्जेक्ट म्हणून त्यांनी म्हटलेली आहे. मोनोलिस्टिक म्हणजे एकाच ऑब्जेक्ट पासून, जसा गॅसियस किंवा नेबुलर हायपोथेसिस म्हणजे एकाच ऑब्जेक्ट पासून निर्माण झालाय असं याचा अर्थ नाहीये, हा लक्षात ठेवा. देन देर इज द सुपरनोवा हायपोथेसिस, तुम्ही हा पण शब्द ऐकला असेल, सुपरनोवा हायपोथेसिस हा मांडलेला आहे कोणी होयलनी, सुपरनोवा हायपोथेसिस. ओके, हा न्यूक्लिअर फिजिक्सच्या बेसिसवर आहे, इट इज ऑन द न्यूक्लिअर फिजिक्स बेसिस. ओके, आणि हा मांडला 1946, मॅथमॅटिशियन आहे हा युकेचा, युनायटेड किंगडमचा. देन लास्ट बट नॉट, आणखीन एक महत्वाचा इथंच लिहितो, इंटरस्टेलर डस्ट हायपोथेसिस, त्याला आंतरविश्व धुलीकण, आंतर विश्व धुलीकण हायपोथेसिस असं म्हणतात. हा मांडलेला आहे शिमिडनी, ऑटो शिमिड आणि लास्ट बट नॉट लिस्ट युअर बिग बँग, दिवसेंदिवस विस्तारत चाललेला आहे बिग बँग 1950 ते 1960 मध्ये मांडलेला आहे. कोणी मांडलेला आहे तर कॉस्मिक बॅकग्राऊंड एक्सप्लोअर असे त्याला म्हटलं जातं, कॉस्मिक बॅकग्राऊंड एक्सप्लोअर हा मांडलेला आहे एडविन हबल, हबल दुर्बीन, हबल टेलिस्कोप ज्याच्या नावावरनं पडलेला आहे त्यालाच आपण म्हणतो. ही अशी एक महत्वाची आहे ती लक्षात ठेव. नेक्स्ट क्वेश्चन, पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे? पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी खाली बघा, खोलीनुसार तापमान कमी होते, खोलीनुसार दाब कमी होतो, खोलीनुसार तापमान वाढते, बदलत्या खोलीनुसार दाब समान असतो. आपल्याला माहिती आहे स्टेटमेंट करेक्ट आहे, खोलीनुसार तापमान वाढते, खोलीनुसार दाब सुद्धा वाढतो, लक्षात घ्या दाब सुद्धा वाढतो आणि तापमान सुद्धा वाढते हे लक्षात घ्या. पण तापमान वाढताना एक त्याचं काय दिलंय कॅल्क्युलेशन स्टॅटिस्टिक दिले, ते म्हणजे काय तर प्रत्येक 32 मीटर खोलीला बरोबर ना 1 डिग्री सेंटीग्रेड, हा प्रश्न किती जवळ पडलेला, प्रत्येक 32 मीटर खोलीला 1 डिग्री सेंटीग्रेडनी तापमान काय होते वाढत जाते हे असं तिथे दिलेलं आहे. आणि आणखीनच जर आपण बघितलं पृथ्वीच्या याच्यात खाली, तर मी डायग्राम दाखवले तुम्हाला, जस्ट टेम्परेचर इथं 4000 डिग्री सेंटीग्रेड, इथं तुम्ही भूकेंद्रापाशी गेला 6000 किलोमीटरच्या पुढे गेला की ज्याला आपण भूकेंद्र किंवा आपला गाभा म्हणतो, गाभापाशी असणारा हा तुमचा काय इट्स भूकेंद्र, पृथ्वीचा तापमान वाढत चाललेला आहे. मग सुमारे प्रत्येक मीटरला 32 मीटरला किती 1 डिग्री सेंटीग्रेडने तापमान काय करते वाढत जाते हा एक लक्षात ठेवा. आणि जर जसं खाली गेलं, फॉर एक्झाम्पल आपल्या पृथ्वीवर येणारा लावारस, हा लावारस प्रावरणात 50 किलोमीटर पासनं इथं तो लावारस आढळतो, इथं तो पृथ्वीवर येतो, इथे साधारणतः टेम्परेचर असते 1500 डिग्री सेल्सिअस. तुम्ही आणखीन खाली गेले गाभ्याकडे या भागात बघा 5000 डिग्री सेल्सिअस, याच्याही खाली आले तर इथं 6600 डिग्री सेल्सिअस असं तापमान असते. म्हणजेच तुम्ही भूपृष्ठ अंतर्गत जेव्हा खाली जातात इंटरिंग ऑफ द अर्थ अकॉर्डिंग टू काय म्हणतो तुमची डेप्थ काय होते तुमचं तापमान पृथ्वीचं वाढत जाते. हा एक इथं एक्सप्लेन करतो आपण पॉईंट, हा पॉईंट लक्षात ठेवायचा. इज इट क्लिअर? 32 मीटर सगळ्यांना माहित आहे. आणि याला जर तुम्ही तुम्हाला जर विचारलं काय विचारलं, जर तुम्ही समुद्र सपाटीपासून उंच गेले तर तापमान वाढते कमी होते, कमी होते कशी, तसं दिलेलं आहे 160 किंवा 165 मीटर प्रत्येक उंचीला 1 डिग्री सेंटीग्रेडने तापमान काय होते कमी होते, पण भूअंतर्गत भागात खाली गेले की तापमान काय करत जाते वाढत जाते, हे पॉइंट आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. ओके, नाऊ नेक्स्ट,
नाउ नेक्स्ट क्वेश्चन. सांद्री भवना दरम्यान उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेस काय म्हणतात? सांद्री भवना दरम्यान उष्णतेत होणाऱ्या, आता काय असतं? तुम्ही जर कन्फ्यूज झाला, असे प्रश्न आले तुम्हाला एकदम एक्झॅक्ट आठवणी, सांद्री भवन हीट रिलीज द टाइम ऑफ द कंडेन्सेशन, मग तुम्ही ऑप्शन बंद जा. तुम्हाला हे नाही सांद्री भवना दरम्यान उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेस आर्द्रता म्हणते का? तुम्ही म्हणा अजिबात नाही. आर्द्रताची व्याख्या काय? हवेत असणारे, बरोबर ना, हवेत असणारे बाष्प, त्याला तुम्ही आर्द्रता म्हणता. बाष्पीभवन म्हणजे काय? तर जलाशयापासून उष्णतेमुळे पाण्याची होणारी वाफ, त्याला तुम्ही काय म्हणतात? बाष्पीभवन. मग राहिला संप्लवन किंवा सब्लिमेशन. तर ही कन्सेप्ट आपल्याला, तुम्हाला आता एमपीएससी करणाऱ्यांना सगळ्यांनाच माहित असते, आज जर आपला अभ्यास असेल सगळ्यांना माहित आहे. ते म्हणजे काय? तर डायरेक्ट संप्लवन म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला? तर डायरेक्ट बाष्प टू बर्फ असं त्याला एक्झाम्पल आहे. कुठे? मध्ये पाणी नाहीये म्हणजे गॅस येस टू द डायरेक्ट सॉलिड. लिक्विड ही स्टेज काय करते? त्याच्यात कॅन्सल होते किंवा ती येतच नाही, अशा याला संप्लव सब्लिमेशन म्हणतो. ओके, तर याला मग उरत काय? तर अनुद्भूत उष्णता इज लॅटेंट हीट. लॅटेंट हीट म्हणजे काय? लॅटेंट हीट म्हणजे काय? तर लॅटेंट हीटचे तुमच्या एनसीईआरटी दिली व्याख्या आहे. टेम्परेचर विच इज द वॉटर स्टार्ट इव्हॅपोरेटिंग, दॅट इज लॅटेंट हीट ऑफ इव्हॅपोरायझेशन. कंडेन्सेशनचं काय? तर टेम्परेचर विच इज द त्याच्यात बाहेर पडणे, सांद्री बॉल म्हणजे त्यातली ती जी होल्ड केलेली बाष्प आहे त्याच्यातनं उष्णता बाहेर पडणे, ते तापमान तेवढं झालं की त्याला लॅटेंट हीट असं म्हणतो. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. हा सिंपल प्रश्न, याच्यावर दोन प्रश्न पडले याच परीक्षेत, पण हा एक प्रश्न लक्षात ठेवा. किंवा आपण सिंपल, मी तुम्हाला डायग्राम पण दाखवतो, पण असं सिंपल घेतलं, बघा इथे बर्फ, पाणी आणि इथं वाफ. काय केलं मी? काय करायचं आपण बघा, बर्फाला उष्णता दिली, पाण्यात रूपांतर झालं, पाण्याला उष्णता दिली, वाफेत रूपांतर झालं. इज दॅट क्लिअर? बाष्पीभवन झालं तुमचं, बरोबर आहे. त्याच्यानंतर बाष्पाचं काय झालं? बाष्प जे आहे त्याच्यात नंतर त्याचं तापमान कमी केलं, बरोबर ना. काय केलं आपण? बाष्प जे आहे बाष्पाचं तापमान कमी केलं, तर ते कशात आलं? पाण्यात. म्हणजे तुम्ही त्याला म्हणता सांद्री भवन. तापमान कमी झालं, बरोबर, उंची अनुसार सांद्री भवन. पाण्याचं तापमान कमी केलं, गोठला, गोठणे किंवा घणी भवन म्हणतो त्याला आपण, त्याचं झालं बर्फ. आणि याच्यातच डायरेक्ट बाष्पापासून बर्फाकडे आलं, तर हे तुमचं झालं संप्लवन, बरोबर, डायरेक्ट संप्लवन. मग अशा गोष्टी, कंडेन्सेशन, सांद्री भवन, संप्लवन, या बेसिक गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे, हे तुम्ही लक्षात ठेवा. इथे मी डायग्राम दाखवलाय, बघा, हे सरळ दिलंय, गॅसेस कशा दिलं? लिक्विड, दॅट इज कंडेन्सेशन. सांद्री भवन हे काय आहे? सांद्री भवन, पाण्याचं वाफेत रूपांतर, हे तुमचं बाष्पीभवन. काय आहे? बाष्पीभवन. अगेन गॅसेस टू द सॉलिड डिपॉझिशन, बरोबर आहे, आणि सॉलिड टू द डायरेक्ट गॅस सब्लिमेशन संप्लवन. कशाचं? डायरेक्ट जर बर्फ हा कशात गेला? वाफ किंवा कापूर, त्याला आपण कापूरचं पण एक्झाम्पल आहे आपल्याजवळ, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे एक्झाम्पल सोपं आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. सेकंड, जोड्या ध्रुवा, आणि आता इंग्लिशमध्ये मला ते जास्त मोठे केले त्यामुळे इंग्लिशमध्ये आला नाही. वसंत संपात, मी वाटलं तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे, तर त्याला वर्नल इक्विनॉक्स. संपात म्हणजे इक्विनॉक्स, त्याला वर्नल इक्विनॉक्स. आणि शरदला म्हणतात ऑटम, लेट ऑटोमन, ऑटोमनल इक्विनॉक्स असं म्हणून. अरे जोड्या लावायचं आहे. आता सिंपल आहे, हे काय आहे? तर सूर्याची स्थिती विचारली. कशानुसार? तर ही सूर्याची स्थिती असणाऱ्या आपले सूर्यकिरण लंबरूप पडतात विषुववृत्तावर, बरोबर, कर्करवृत्तावर आणि इकडे मकरवृत्तावर. त्याच्यानुसार विषुववृत्तावर वर्षातलं दोन वेळा सूर्यकिरण लंबरूप पडते. तुम्हाला सर्वांना माहित आहे तारीख आहे 21 मार्च आणि दुसरी तारीख आहे 23 सप्टेंबर. 23 सप्टेंबर, 21 मार्च आणि 23 सप्टेंबर. ज्यावेळेस 21 मार्च आणि 23 सप्टेंबर सूर्यकिरण विषुववृत्तावर लंबरूप पडते, त्यावेळेस पृथ्वीवर समसमान दिवस व रात्र, भारतात दिवस, भारतात रात्र, दॅट इज कॉल्ड इक्वल डेज, इक्वल नाईट्स, दॅट मीन्स इक्विनॉक्स. इक्विनॉक्स. मग आता फक्त तुम्हाला एवढं शोधायचं, 21 मार्चला कुठला इक्विनॉक्स आहे? मग आपल्याला माहित आहे, आपण भारतीय पंचांगानुसार गेलो तर आपल्या भारतीय पंचांगात सुद्धा 6 ऋतू आहे आणि प्रत्येक ऋतू 2-2 महिने आहे, बरोबर, चैत्र, पोषक वगैरे तुम्हाला सर्व माहिती आहे. आणि वसंत हा ऋतू आहे, शरद हा ऋतू आहे, असे 6 ऋतू आहे. आणि वसंत म्हणजेच मार्च, म्हणून तुम्ही सरळ म्हणायचं वसंत संपात 21 मार्च, शरद संपात, शरद म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर, शरद संपात 23 सप्टेंबर. आणि मग उरत ते तुमचं त्याच्यातलं असणार इंग्लिश मध्ये समर सोलास्टिक आणि विंटर सोलास्टिक, उन्हाळा आयन दिन. मला सांगा आपल्या इथं उन्हाळा कधी असतो? आपल्या इथं उन्हाळा असतो तो म्हणजे 21 जूनला
आणि आपल्या इथे हिवाळा असतो तो म्हणजे 22 डिसेंबरला असं आपण त्याला म्हणतो. आणि मग याच्यावरनं या जोड्या लावा आहे, याचं ऑप्शन सोपं आहे फार, मग मी जास्त एक्सपेरिमेंट करत नाही, सर्वांना माहित आहे काय त्याच्यावरनं. तर कर्क वृत्तानुसार सूर्यकिरण नंबर कुठं पडतात त्याच्यावरनं जे असणाऱ्या पोझिशन त्याच्यावरनं हे करा. नेक्स्ट रिपीट अँड रिपीट 21, 20, 19, 18, 17 प्रत्येक वर्षी वारे विचारलेले. आता आफ्रिकेत गेले, आपण कालचा पेपर बघितला होता 18 त्याच्यात कशावर होते, रॉकीवर होते, कशावर होते आपल्या याच्यावर होते चिनूक, त्याच्या आधी कशावर होते, तर त्याच्या आधी विचारतो तुम्हाला फॉन वगैरे विचारला आणि परत सिरोको खामसिन विचारला होता. म्हणजे सलग प्रत्येक वर्षी 16, 17, 18, 19, 21 याच्यावर प्रश्न आहे. आणि म्हणून एवढं जर केले आपण हे टॉपिक आणि एकदम क्लिअर तरी आपल्याला व्यवस्थित टॅकल करता येतात. जगाचा भूगोल कठीण असतो का, प्राकृतिक कठीण आहे का, फक्त महाराष्ट्र अजिबात नाही, उलट राज्यसेवेचा सिलेबस कम्पेअर टू द कंबाईन थोडासा इझी असतो, अंडरस्टँड बेस असल्यामुळे, कंबाईनचा आपण फॅक्च्युअल बेस असल्यामुळे पाठांतर त्याचं खूप इन्फॉर्मेशन खूप कॅरी करावं लागतं हे सुद्धा लक्षात घ्यायचं. ओके, खालील 4 स्थानिक वारे दिलेले आहे आणि त्याच्या काय जोड्या जुळ्या लावा घ्यायचं. आता ठीक आहे, तुम्हाला हे शोधायचं आपण बघितलेलं आहे, हा जो वर्ष आहे याचं उत्तर जर आपण केलं एकच आहे बरोबर, सरळ दिलेलं आहे एक, हा वर्षा जो आहे हा तुमचा सिरोक्को आहे, उत्तर आफ्रिकेत किंवा सहाराच्या आफ्रिकेच्याकडनं वाहणारा. किंवा सिरोक्को म्हणजेच काय, तर आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यावरनं कोणाच्या हिंदी आपला इथे भूमध्य सागर आहे, भूमध्य सागराकडे वाहणारा वारा असं त्याला आपण म्हणतो. हा जो दिलेला आहे त्याला आपण सॉरी 2 नंबरचा जो दिलेला आहे हा 2 नंबरचा जो वारा दिलेला आहे तो म्हणजे कुठला आपला, तर खामसिन. खामसिन म्हणजेच काय, तर इजिप्त किंवा इराक या भागात वाहणारा वारा आहे आपला. कुठला, खामसिन. हा पण आफ्रिका उत्तरेकडेच वाहणारा वारा. त्याच्यानंतर खालचा वारा दिला हार मटन. हार मटन हा वारा किंवा खामसिनचा अर्थ होतो अरबी भाषेत 50 हे लक्षात ठेवा. हार मटन हा इथं याचा गिनीच्या आखाताकडे वाहतो, गिनीचा गिनी म्हणून देश, गिनीच्या आखाताकडे वाहणारा हार मटन आणि हा दक्षिण म्हणजे आपला दक्षिण आफ्रिका याच्यात वाहणारा बर्ग असे हे वारे. याची डायग्राम पण आहे दिलेली बघा, इथं बघा बर्ग, हार मटन, खामसिन, सिरोको. हीच डायग्राम आपण याच्या आधी 2 प्रश्न आहे, डायग्राम इन हा फोटो आहे गुगलवर असणारा, आपल्या याच्यात दिलेलं नाही, इन्साइड फक्त नावं दिलेली आहे, फोटो दिलेले नाही, म्हणून हा फोटो आपण कुठून उचललेला आहे, तर हा फोटो आपण गुगलवरनं घेतलेला आहे, ज्यात हा फोटो दिलेला आहे हे लक्षात ठेवा. ओके, काल परवाच्या परीक्षेत आपण बघितलं चिनूक विचारून झालेलं होतं, त्यानंतर इथला फॉन विचारून झालेला आहे, त्यानंतर तुमचा बोरा विचारून झाला आहे, बोरा आज पण आहे लक्षात घ्या, आज पण बोरा पडणार आहे, म्हणजे आज म्हणजे आजच्या पेपरमध्ये परत एक प्रश्न आहे तो बोरावर आहे, पण ही वारे इथं बघून घ्या, फार सिम्पल आहे, स्थानिक वारे त्याच्यावरचे प्रश्न. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणी काय म्हणतात. भूकंप निर्मितीचे 2 कारण तुम्हाला माहित आहे, प्रावरणात होणाऱ्या हालचाली आणि प्लेट टेक्टोनिक्स, हे भूकंप निर्मितीचे प्रमुख 2 कारण आपण समजतो. सेकंड थिंग त्याला काय म्हणतात, भूकंपनाभी, फरामूलक बिंदू, पातालिक बिंदू, भूकंपाचे बाल्य केंद्र नसते इट्स अ बाह्य केंद्र असतो. आयोगाचे मराठी शब्द, मी सॉरी मी हसतोय पण आयोगाचे मराठी शब्द आता इंग्लिशमध्ये चुक असतं, दॅट इज नॉट अ बाल्य केंद्र, इट्स अ बाह्य केंद्र. भूकंप बाह्य केंद्र आणि भूकंप नाभी किंवा भूकंप केंद्र असा त्याला मराठी शब्द आहे, आयोगाने माहित नाही आयोग कसं काय वापरतो, दॅट इज इपिसेंटर त्याला असं म्हणतो. पण इट्स द अँसर इज द सेस्मिक फोकस. फोकस त्याला काय म्हणतात, भूकंप नाभी म्हणजेच फोकस, त्यालाच म्हणतात सेस्मिक फोकस. मग आता काय, तर बघा एक सिम्पल डायग्राम मुद्दा इथे टाकलेली आहे, याच्यावर आपण सहज अंडरस्टँड करू शकतो. इथे इथं भूकंप झाला, भूकंप झाला कसं समजायचं बघा, इथून पीव्हीओ 5 झाले, इथून पीव्हीओ 5 झाले, इथून पीव्हीओ 5 झाले, आपण ए बी आणि सी असे 3 नावं दिले. मला सांगा तुम्हाला फास्टेस्ट सर्वात पहिले पीव्हीओ, हे पीव्हीओ असं आपण कन्सिडर करू, कारण की भूकंप केंद्र कशावर डिसाइड करतो आपण, आपण भूकंपाचं अंतरंग कशावर बघतो, तर आपण याच्यावर बघतो, त्यासाठी आपण भूकंप लहरींचा आधार घेतो, भूकंप लहरींचा ते एव्हिडन्स वरून आपण शोधतो. मला सांगा सर्वात पहिले कुठे पोहोचले, बी ला पोहोचले, कुठे पोहोचले बी ला. मग जर इथं पहिले सर्वात पहिले प्राथमिक वेव इथं पोहोचली आहे, पी वेवची नोंद इथे झालेली आहे, तर त्याच्या एक्झॅक्ट परपेंडिक्युलर खाली फोकस, दॅट इज सेस्मिक फोकस गृहित धरता. आणि जिथं पी वेवची नोंद, भूकंप बाह्य केंद्र, भूकंप बाह्य केंद्र, दॅट इज युअर इपिसेंटर, बरोबर आहे, जिथे पी वेवची नोंद सर्वात पहिले होते त्याला म्हणतात भूकंप बाह्य केंद्र, त्याच्या एक्झॅक्ट परपेंडिक्युलर खाली असतं फोकस, असे पॉईंट तुम्हाला लक्षात आणि सेस्मिक फोकस. आणि भूकंपाची 2 कारणं सांगितली आणि तुम्हाला याच्या संदर्भात पी वेव, एस वेव, एल वेव याचे वैशिष्ट्य काय, 3 वेवची प्रश्न येईल ते पण आपण चर्चा करू, असा सोपा प्रश्न हा आला. नाऊ नेक्स्ट बघा, बोरावारे आताच उल्लेख केला, बोरावारे कुठे वाहतात, सायबेरिया म्हणजे रशियाच्या भागात, सहारा वाळवंट
कट बिकॉज बोरा इज द कोल्ड, थंड वारा येतो. उरतात काय अंटार्क्टिका, अॅड्रियाटिक आणि सायबेरिया, तिन्ही ऑप्शन्स येतात. पण अंटार्क्टिका मध्ये नाही, इट्स अॅड्रियाटिक. अॅड्रियाटिक समुद्र युरोपमध्ये, अॅड्रियाटिक समुद्राच्या भागात बोरा वारे वाहतात. मागच्या डायग्रामवर तुम्हाला एकदा परत येतो बघा, इथं बोरा दाखवलेला आहे. हा बोरा इथं अॅड्रियाटिक समुद्र छोटासा, या अॅड्रियाटिक समुद्राच्या भागात बोरा वारे वाहतात, हे सुद्धा लक्षात घ्यायचं. ठीक आहे, हे बरेच वेळा पडलेले प्रश्न आहे. नेक्स्ट अगेन तोच प्रश्न बघा, वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात. काय वाफेचे म्हणजे गॅस, बरोबर आहे. आणि तुम्हाला काय विचारलं डायरेक्ट, गॅस टू द बर्फ, बरोबर आहे. म्हणजेच काय, इथं मी म्हणेल सॉलिड, गॅसियस टू द सॉलिड विदाउट टेकिंग द लिक्विड डायरेक्ट, दॅट इज युअर संप्लवण. काय आहे तुमचं संप्लवण, आताच आपण बघितलं. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर मागची डायग्राम एकदा परत बघूया, हा प्रश्न पडलेला, बरोबर ना. काय मागची डायग्राम, ही जर डायग्राम आपण बघितली, आपण क्लिअर करूया इथं. बघा काय विचारलेलं आहे, गॅस टू डायरेक्ट सॉलिड, दॅट इज सब्लिमेशन, बरोबर, दॅट इज सब्लिमेशन. हे सुद्धा लक्षात घ्या. हा त्यातला प्रश्न, दोन दोन प्रश्न एका वर्षी विचारले झाले आहे, सिरीज आहे प्रश्नांची असं मी म्हणेल त्याला. म्हणून याचं उत्तर काय, संपलं. मी आता एक्सप्लेन करणार नाही, जस्ट आपण एक्सप्लेन केलं. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन इज द नद्या. काय आपला नेक्स्ट क्वेश्चन नद्यांचा आहे. फक्त मी याच्यात एवढं सांगून ठेवतो, आपण बघूया. अभिसरण हा काय, एकदा बघून घेऊ. अभिसरण कंडेन्सेशन दिलेलं आहे, इट्स अ कन्व्हेक्शन, कन्व्हेक्शन असतं अभिसरण म्हटल्यानंतर. म्हणजे जमीन तापते, जमीन तापली की हवा हलकी वर जाते, हवेसोबत पाण्याचा बाष्प सुद्धा वर जातं, त्याला म्हटलं कन्व्हेक्शन. कारण अभिसरण प्रक्रिया जो विषुववृत्ताजवळ पाऊस पडतो, दुपारी 400 सुमार असतो, या स्वरूपाचा पाऊस असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. असतं बाष्पीभवन म्हणजे जलाशयाचं होतं. अँड देन द इव्हॅपो ट्रान्सपिरेशन, हे इव्हॅपो ट्रान्सपिरेशन बाष्प शोषण म्हणजेच काय, तर झाडांच्या पाण्यातनं, झाडांच्या पानातून होणारे काय जे काही वाफ बाहेर पडते उष्णतेमुळे, त्याला म्हटलं आहे आपण इव्हॅपो ट्रान्सपिरेशन, दॅट इज ट्रान्सपिरेशन. झाडाच्या पानातनं वाफ बाहेर पडणार आहे. हा पण एक प्रकार बघून ठेवायचा आहे, शिकून घ्यायचा आहे. नाऊ नेक्स्ट, नद्या आणि त्याचे उगम विचारले. नद्या आता पैनगंगा आपल्या महाराष्ट्रात आहे, गोदावरीची प्रमुख, सॉरी याच्यात वर्धेची उपनदी आहे प्रमुख. पैनगंगा विदर्भातली सर्वात लांब नदी, तिची लांबी 495 किलोमीटर आहे. पैनगंगा हे बुधाना रांग, तुम्हाला सर बुधाना रांग कुठे आहे, कारण की सौदीमध्ये वाचलं, मी सगळीकडे वाचलं, तिथं अजिंठा डोंगर दिलेला आहे. अजिंठा डोंगर रांगेतच सातमाळा अजिंठा, अजिंठा म्हणजे पुढचा बुलढाणा जालना हा भाग म्हणजे अजिंठा, औरंगाबाद पासून पुढचा अजिंठा डोंगर रांगात छोटीशी बुधाना रांग आहे, तिथून पैनगंगेचा उगम आहे. पैनगंगा विदर्भातली सर्वात लांब नदी, 495 किलोमीटर, ती बुलढाणा असेल, त्याच्यानंतर तुमचं इकडे हिंगोली असेल, तिकडे वाशिम असेल, भाग कव्हर करत खोरं म्हणतोय, आणि मग यवतमाळ असेल, आणि मग चंद्रपूर, असं पैनगंगेचं खोर आहे. आणि ती चंद्रपूरजवळ तिला वर्धा येते, वर्धेला ती मिळते, वर्धेची उपनदी पैनगंगा, आणि मग वर्धा पैनगंगा त्याला जाऊन समोर मिळते तुमची, ती म्हणजे वैनगंगा, आणि मग ते सगळं प्राण इथं म्हणून जाते. सेकंड इन कृष्णा, बरोबर आहे. 1300 कृष्णाची लांबी, 1300 किती आहे कृष्णाची लांबी, नाही नर्मदेची 1300, कृष्णाची 1376, बरोबर चुकत नसेल तर, किंवा 1400, ओके 1390 किंवा 1400 किलोमीटर आहे कृष्णाची लांबी. महाबळेश्वर इथं उगम, त्रिभुज प्रदेश आहे, महत्वाची नदी आहे महाराष्ट्रात, महाराष्ट्र 280 किलोमीटर आहे. महाराष्ट्रात फक्त 3 जिल्ह्यात जाते कृष्ण नदी, ती म्हणजे कुठे, सातारा सांगली कोल्हापूर, बरोबर, एवढेच 3 जिल्हे व्यापते, बाकी नाही. ती भीमा तिची उपनदी महाराष्ट्रातली, अहमदनगर आणि सोलापूर जिल्हा व्यापते, पण ती महाराष्ट्राच्या बाहेर तिला जाऊन मिळते, एवढ्या बेसिक गोष्टी आपल्याला माहित आहे तिचा उगम. नाऊ नेक्स्ट इज तुंगभद्रा, याच्याबद्दलची माहिती. तुंगभद्राला रामायणात तिचा उल्लेख आहे, तिचा रामायणात पंपा म्हणून तिचा उल्लेख आहे, प्राचीन नदी आहे पंपा. किंवा आणखीन याचं ऐतिहासिक माहिती तुम्हाला घ्यायची झाली तुंगभद्रा, तर विजयनगर हे जे तुम्ही ऐकलं असेल आपल्या प्राचीन इतिहासात, विजयानगर म्हणून जे हे होतं, त्या विजयनगरची जी काही राजधानी होती हंपी, ही या तुंगभद्रा नदीच्याच काय होती, किनारी होती, असं त्याचं ऐतिहासिक महत्व आहे जास्त. तुंगभद्रा ही कृष्णेची उपनदी आहे, कोणाची, तुंगभद्रा. आणि तुंगभद्रा आणि कृष्णेचा जो काही संगम आहे त्याला संगमेश्वर असंही म्हणतात. तुंगभद्रा इलेक्ट्रिसिटी, हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट आहे, महत्वाचा आहे, मोठा आहे. तुंगभद्रा ही फार महत्वाची महत्वाची नदी आहे. पण तुंगभद्राचा उगम जो दिलेला आहे, कोणाचा, तुंगभद्राचा उगम, हा तुंगभद्राचा उगम तुंग आणि भद्रा अशा दोन नद्यांमधून होतो. आणि ते गोमतक शिखर, कर्नाटकामध्ये गोमतक शिखर, त्यातला एक तिथं होतो तुंगभद्रा. ते ब्रह्मगिरी खाली आहे तर आपली कावेरी, त्याच्यावर तुंगभद्रा, हे लक्षात घ्यायचं. पश्चिम घाट आणि इथनं ती तुंग आणि भद्रा या नद्या एकत्र होऊन पुढे जातात कर्नाटकामध्ये आणि खाली येतात आणि मग ते कृष्णेला मिळतात. देन कावेरी, ब्रह्मगिरी, आपल्या नर्मदेचा पण उगम ब्रह्मगिरी आहे. ते महाराष्ट्रातलं सातमाळा अजिंठा मधलं ब्रह्मगिरी आहे. हे पश्चिम घाटातलं मध्य सह्याद्री ज्याला म्हणतो त्यातलं ब्रह्मगिरी आहे. आणि यातला जिल्हा आहे कोडगू जिल्हा कर्नाटकात,
तिथे कावेरी उगम पावते. तुम्हाला माहिती आहे मी मागच्या लेक्चर मध्ये म्हणजे मागच्या प्रश्न आलाय कावेरीवरच्या आधी त्याच्यामध्ये आपण उल्लेख केला कावेरी बारामही वाहणार नदी समजली जाते ती म्हणजे कुठली तर आपल्या पेनिन्सुला पठारावरची आणि तिला दक्षिण गंगा असंही म्हणतात. ही पॉईंट तुम्ही महत्वाची लक्षात ठेवायची आहे. ओके बाकीचे पॉईंट तुम्हाला माहित आहेत. नऊ नेक्स्ट हा सोपा प्रश्न आहे. 10 degree, 8 degree, 9 degree हे काय आहे अक्षर वृत्त आहे तुमचं काय आहे अक्षर वृत्त त्या अक्षर वृत्ताच्या ज्या सीमा धरल्यानंतर आपण गृहित करतोय काल्पनिक रेषा आहे त्याला आपण चॅनल्स म्हणतो आणि कशाला ते वेगळं करतं हे विचारण्यात आलेलं आहे. मग आता सगळ्यात डंकन बोर्ड किंवा डंकन पॅसेज लहान अंदमान ओके तर मोठ्या अंदमान पासून विलग केले त्याला डंकन पॅसेज म्हणतात. एकला ड इथे याचा ऑप्शन बघू कुठला होते. मग दुसरा आहे 10 degree अंदमान निकोबार पासून वेगळं करते अंदमान निकोबार पासून वेगळं करते म्हणजे हे दोन्ही इथं बसतंय. ओके आपण चेक करू. देन येतो तुमचं 8 degree मिनिकॉय मालदीव पासून विलग करते आणि 9 degree मिनिकॉय लक्षद्वीप पासून अलग करते. हे त्याची नाव आहे फार महाराष्ट्र बोर्ड 11वी पुस्तकात दिलेलं आहे. पण चला एकदा इथे बघूया तुम्हाला दिसत ना बघा अंदमान आयलंड अँड दिस इज निकोबार इस 10 degree 8 degree मिनिकॉय आणि मालदीव 8 degree खाली असल्यामुळे 8 degree वरवर चालले त्याच्यावर 9 मिनिकॉय आणि लक्षद्वीप म्हणजेच लक्षद्वीप याच्यामध्ये असणारा 9 degree आणि इकडेच असणारा लहान अंदमान आणि मोठा अंदमान लहान अंदमान पासून मोठा अंदमान विलग करते याच्यावर दिलेला आहे त्याला म्हणतात डंकन पॅसेज. कुठला पॅसेज डंकन 10वीच्या सगळं पुस्तकात आहे. एनसीईआरटी त्यावर सोपा आहे रिपीट आहे खूप वेळा पडलेला प्रश्न आहे हा म्हणजे एमपीएससी 1 विचार केला होता. इज इट क्लिअर हा सिंपल. नाउ नेक्स्ट बेटे दिलेले आहे आणि बेटे आणि त्याचे वैशिष्ट्य जो आहे ना विचारणार. पहिलं आहे सालसेट सेरिकोटा वेलिंग्टन विलग. ओके सालसेट याचं उत्तर 4 आहे मी आधी उत्तर सांगतो मग आपण डिस्कस करूया. सालसेट म्हणजे 7 बेटांचा समूह याला आपण ग्रेटर मुंबई हे जे बेटे आहे प्रामुख्याने याचा भाग आहे सालसेट ग्रेटर मुंबईचा तिथंच हे दिलेलं आहे ग्रेटर मुंबई हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर प्रमुख आहे श्रीहरिकोटा. तुम्हाला माहिती आहे श्रीहरिकोटा हे कुठे आहे आंध्र प्रदेश आणि श्रीहरिकोटा कसाठी रॉकेट उतरवण्याचं लॉन्चिंग ज्याला आपण काय म्हटलं रॉकेट सतीश धवन स्पेस सेंटरच्या अंडर इथं रॉकेट उतरवण्याचं श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशमध्ये आहे. हे पण आणि हे पुलिकत कुठल्या बेटाजवळ आहे पुलिकत सरोवर श्रीहरिकोटा बेटानी श्रीहरिकोटाचं बॅरियर बेट वाळूचा दांडा दॅट इज बॅरियर बेट वाळू साठून कशामुळे समुद्राच्या संचयनाने लाटांच्या संचयनाने वाळू साठून हे बेट तयार झालेला आहे. त्याच्यामुळे श्रीहरिकोटा इज अ बॅरियर बेट हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आणि सेकंड श्रीहरिकोटामुळेच कुठलं पुलिकत सरोवर कशापासून वेगळं झालेलं आहे तर आपल्या बंगालच्या उपसागरापासून वेगळं झालंय हे सुद्धा लक्षात घ्या. पुलिकत हे खाऱ्या पाण्याचं खाजन सरोवर आहे पूर्व किनाऱ्यावरचं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर चिल्का सरोवर आहे भूअंतर्गत भागातला सामर सरोवर आहे. आणि जर पश्चिम किनाऱ्यावर गेले तर वेमना हे खाजन सरोवर आहे जे केरळमध्ये हा पण पॉईंट लक्षात ठेवा. ओके हे वेलिंग्टन जिथं आहे सेकंड इज द वेलिंग्टन नौदल स्थानक केरळ हे आर्टिफिशियल नैसर्गिक नाही कृत्रिमरित्या आपण तयार केलेलं काय आहे बेट आहे आणि इथेच आपलं केंद्रीय मत्स्योद्योग संस्था हे सुद्धा आहे केंद्रीय मत्स्य उद्योग संस्थान याचं सेंटर आहे हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. आणि व्हीलर मिसाईल उतरवण्याचे सेंटर व्हीलर ओरिसामध्ये चांदीपूर जवळ ओरिसा व्हीलर आणि त्याला आपण मिसाईल उतरवण्याचे मिसाईल लॉन्च करतो याचं नाव आपण एपीजे अब्दुल कलाम च्या स्मरणार्थ एपीजे कलाम भेट केलेला आहे बिकॉज एपीजे अब्दुल कलाम नोन ऍज अवर मिसाईल मॅन. त्यांच्या अंडरगत आपण इंटिग्रेटेड मिसाईल प्रोग्राम राबवला होता एपीजे अब्दुल कलामांच्या अंडर आपले राष्ट्रपती होते आणि मग त्याच्या वर्सेस काय बेटाचं नाव दिलं एपीजे अब्दुल कलाम व्हीलर बेट अशा त्या सिंपल पॉईंट प्रश्न काही फार कठीण होते ते सुद्धा लक्षात घ्या. नाउ नेक्स्ट क्वेश्चन खालील पैकी कोणते वस्त्र सीबीडी मध्यवर्ती व्यापारी आता तुम्हाला हा सर प्रश्न कुठला आणलाय का माझं दुसऱ्यामध्ये वाचू का सौदीमध्ये वाचू का तर हा वसाहती संबंधाचा प्रश्न आहे सेटलमेंट ज्याला म्हणतो बिकॉज सामाजिक भूगोल आपल्याला प्राकृतिक तुमचा त्यानंतर सामाजिक आणि आर्थिक असे 3 गोष्टी दिल्या हा आर्थिक किंवा सामाजिक मध्ये सेटलमेंट म्हटल्यानंतर आर्थिक त्याच्या सिंपल आहे बघा ना मोठ्या प्रमाणात कार्यालय दुकाने मध्यवर्ती व्यापार जिल्हा म्हटलेला आहे काय म्हटलंय सीबीडी काय मध्यवर्ती व्यापार जिल्हा सेंट्रल ज्याला म्हटलं आपण बिझनेस डेव्हलपमेंट सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट ज्याला म्हणतात. ओके तर मोठ्या प्रमाणात कार्यालय दुकाने तिथे असणार आहे सुलभ वाहतूक सुद्धा लागणार आहे
आडव्यापेक्षा उभी वाढ, कारण की रस्त्याच्या एनी वाढ होत जाते, रस्त्याच्या बाजूलाच व्यापार केंद्र हे ऑफिसेस तयार होत जातात, आत इंटिरियर मध्ये कोणी जात नाही, जो मेन रस्ता आहे त्याच्याच टाकली जातात, त्याच्यानंतर निवासस्थानी असलेला विभाग नाही, हे ड यातलं उत्तर काय, फक्त ड निवासस्थानी असलेला उपभोग लागूच होत नाही, हे सगळे सगळे व्यापार संबंधित आहे, म्हणून अ ब क काय विचार लागू पडत नाही असं विचारलं, ड हे त्याला लागू पडत नाही, बाकी तिन्ही अ ब क हे लागू पडतात, चुकून जर तुम्ही सिली मिस्टेक केली अ ब क मारलं तर लागू पडत नाही विचारलं, हे लागू असणार आहे, त्यामुळे आन्सर काय याचं तीन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वाढत्या शार्दल समुद्राचा बरोबर क्रम लावा. काल म्हणजे 2018 पेपरमध्येच शार्दा सॅलिनिटी ऑफ वॉटर याच्यावर कशामुळे कमी होते कशामुळे जास्त होते असा प्रश्न पडला होता. विषुववृत्तीय भागात शार्दलचं प्रमाण काय असतं बदलत नाही जास्त, दोन स्टेटमेंट देण्यात आले होते खादीच्या परीक्षेत 18 त्याच्या आधी 17 परीक्षेत काय विचारले होते प्रमुख काय विचारलं शार्दानुसार समुद्राचा बरोबर कुठला क्रम आहे तो ओळखायचा आहे. आपल्याला तुम्हाला माहित आहे आपण कालही बोललो शार्दा मोजताना पर 1000 ग्रॅम पाण्यात किती मिठाचे प्रमाण असं ते मोजलं जाते आणि शार्दावर परिणाम करणारे इव्हपोरायझेशन म्हणजे ज्याला म्हणतो उष्ण जास्त आहे त्यानंतर गोड्या पाण्याचा पुरवठा कसा होतो किंवा तुम्ही इनलँड ज्याला आपण म्हणतो जमिनी वेळेला भाग आहे का ह्या सर्व गोष्टींच्यावर परिणाम करतात हे सुद्धा लक्षात घ्या. याचं आन्सर आहे 2. बाल्टिक समुद्र शार्दा फार कमी 11-13 ग्रॅम प्रत्येक 1000 ग्रॅम मागे ते आहे. अंदमान आपलं आहे अंदमान म्हणजे आपल्या इथे कालच आपण उल्लेख केला होता 31-30 अशी अंदमानची पडते. जर आपण पाऊस जास्त पडतो ते विषुववृत्ता जवळ येतं तिथं आभाळ खूप असतं इव्हपोरेशनचा रेट काय कमी आहे. आपल्या अरबी समुद्र शार्द जास्त आहे बंगालच्या उपसागरापेक्षा बंगालच्या उपसागराला गोड्या पाण्याचा पुरवठा काय जास्त आहे. देन कॅरिबियन समुद्र 160-62 अशी कॅरिबियन समुद्राची कमी आहे आणि मृत समुद्र डेड सी ज्याला जास्त म्हणतो याची जास्तच आहे 238 ग्रॅम पर 1000 असं त्याचा आहे हे लक्षात घ्या. हा त्याचा क्रम आहे बाल्टिक समुद्र. मग आपल्याला मी म्हणेल याच्या पॅरलस तुम्ही हिंदी महासागर पॅसिफिक महासागर त्यानंतर अटलांटिक असेल किंवा आर्टिक महासागर आर्टिक महासागराची भेट बड ऑब्व्हियस कमी असणार आहे याचं व्हेरिएशन आणि शार्दचं काय म्हणतो हे एनसीईआरटीच्या पुस्तकात दिलेलं आहे फंडामेंटल फिजिकल त्याच्यात धडा आहे ओशन इन वॉटर त्याच्यात हे घेतलेलं आहे तिथं हा पॉईंट आहे. ओके नाऊ लास्ट बट वन क्वेश्चन खालील विधानांचा विचार करा. एल निनो ला निनो तुम्हाला माहित आहे ज्याला आपण स्थानिक वाऱ्यांमध्ये पण कन्सिडर करतो किंवा समुद्र प्रवाह उष्ण आणि गरम. ला निनो म्हणजे लहान मुलगी. ला निनोच्या काळामध्ये महासागर थंड पाणी पृष्ठभागावर येते. ला निनो मान्सून वारे प्रबळ करतात. एल निनोच्या काळामध्ये व्यापारी वारे कमकुवत होतात आणि उष्ण पाणी महासागराकडे पूर्वेकडे वाहते. कोणती विधाने बरोबर आहे? वरील सर्व बरोबर आहे. बघा तुम्हाला हे माहित असेल की ला निना आणि एल निनो याचा उगम कुठं आहे तर याचा उगम आपण त्याला म्हणतो कुठे पश्चिम पॅसिफिक मध्ये कुठे तर पेरू चिली इक्वेडोर च्या या देशाच्या पूर्व किनाऱ्यावर या देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर सॉरी वाहून ते जपान ज्याला म्हणतो की ऑस्ट्रेलिया आपल्या पश्चिम आपल्या पूर्व पॅसिफिक मध्ये येतात आणि या इथे आलं तर ला निना हा थंड पाण्याचा प्रवाह आहे. काय करतो थंड पाण्याचा प्रवाह याच्यामुळे दाब काय होतो वाढतो भारताकडे जास्त तुमचे व्यापारी वारे पुश होतात आणि एल निनो हा गरम पाण्याचा प्रवाह आहे त्याच्यामुळे हा वीक करतो भारतीय मान्सून याच्यामुळे दुष्काळ पडतो याच्यामुळे भारताचा मान्सून प्रबळ करतो चांगला पाऊस येतो. ख्रिस्ताची मुलगी ख्रिसमसच्या काळात 25 डिसेंबर च्या आसपास ते व्हायला सुरुवात करतात आणि आपल्या इंडियन मान्सून मध्ये प्रेडिक्शन फार महत्वाचं एल निनो आहे. मग मी दोन गोष्टी लक्षात ठेवा म्हणून एल निनो हे दोन महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे. ला निना थंड पाणी गरम पाणी उगम महत्व एका दिशेने भारतात दुष्काळ सदृश स्थिती मान्सून चांगला म्हणजे हा अनुकूल आहे भारताच्या मान्सूनला. ला निनो हा भारताच्या मान्सूनला प्रतिकूल दॅट्स ऑल. इतकं लक्षात ठेवलं तरी तुम्हाला सहज लक्षात राहील. लास्ट क्वेश्चन ऑफ द 2017 एमपीएससी प्री ज्योग्राफी एक्झाम. खालील आकृतीत गळत केलेला प्रदेश त्रिवार्ताच्या मते एका नैसर्गिक प्रदेशाचा विस्तार दर्शवतो तो कुठला? मध्यम शुष्क उपोष्णकटिबंधीय दमट हवामान उपोष्णकटिबंधीय सेवाना आता कोण आहे त्रिवार्ता? त्रिवार्ताने हवामान विभाग केलेले आहे लाईक द कोपेन क्लासिफिकेशन त्रिवार्ता क्लासिफिकेशन थॉर्नोइड क्लासिफिकेशन ऑफ द क्लायमेट असे क्लासिफिकेशन केले क्लायमेटचे त्यातलाच कोण आहे त्रिवार्ता पण हे लक्षात घ्या. ठीक आहे याचा आन्सर काय आहे तर याचा आन्सर 3 आहे उष्णकटिबंधीय सवाना कोल्ड याला त्यांनी त्याच्या दाखवताना AW असं दाखवतो पण त्रिवार्ताने प्रमुखाने त्रिवार्ता वर्गीकरण 4 गट करतो. किती गट करतो हा 4 गट करतो. ओके त्याच्यातला पहिला आहे AM तो म्हणजे उष्णकटिबंधीय मोसमी AM म्हणजे हा भाग सगळा या भागात त्रिवार्ता जास्त किनारी भाग आणि हा भाग कुठला
नॉर्थ ईस्टचा इथं एएम येतं. आता प्रश्न कंबाईनला पण पडला होता भारताचा पश्चिम किनारा असेल किंवा उत्तर पूर्व राज्य येतं कुठला तर एएम. उष्णकटिबंधीय मोसमी इथं पाऊस जास्त आहे. त्यानंतर उष्णकटिबंधीय कुठला येतो तर मोसमी सवाना. सवाना म्हणजे काय ठराविक कोरडा प्रदेश हिवाळा स्ट्रॉंग आहे आणि पाऊस थोडा कमी येतो पण प्रदेश आहे उष्णकटिबंधीयचा. त्यांनी उष्णकटिबंधीय ए उपोष्ण बी जसं तुम्ही विषुवृत्त पासून दूर झाले सी डी असं त्यांनी काय केलं फॅक्टर केले. त्यानंतर या भागात त्याचं जर केलं तर आपला हा जो मधला भाग सर्व इथं बी एस एच कारण की इथं पाऊस कमी पडतो याच्यावर गेलं तर बी एस डब्ल्यू म्हणतो फार तो जास्त काय म्हणतो जो आपला थरचा वाळवंट आहे असा भाग रन ऑफ कच्छचा. त्यानंतर हा गंगेचा खोर आहे तो त्याला ए सी ए डब्ल्यू असा करतो. त्याच्यानंतर या जर भागात गेलं ट्रान्स श्रीनगर वगैरे डी डब्ल्यू बी असं तो करतो. असे तो प्रमुख चार घटक करतो अकॉर्डिंग टू त्याचं काय प्रेसिपिटेशन. पण मी तुम्हाला सांगेल त्रिवारचा सेकंड इन कोपेन मी दाखव फोटो दाखवतो हे बा हा दाखवला त्यांनी हीच कुणाची आहे क्लासिफिकेशन ऑफ द त्रिवारचा आणि सेम अगेन क्लासिफिकेशन ऑफ द कोपेन. कोपेनचे विचारून झालेला आहे आधी आयोगाच्या पेपरमध्ये आणि आता परत तिथे विचार झालेला आहे. म्हणून कोपेन आणि त्रिवारताचे भारताचे आणि अगेन मी म्हणेन महाराष्ट्राचे. महाराष्ट्राचं तुम्हाला कोपेनचं सापडणार नाही किंवा भारताचं वर्ण तुम्हाला महाराष्ट्र घ्यावं लागेल कोपेनचं. फॉर एक्झाम्पल बी एस डब्ल्यू बरोबर हा त्याचा हा ए डब्ल्यू आहे आणि हा कुठलेला आहे एएम असा कोणा जिल्हा कोपेनचा याच्यावरनं महाराष्ट्र घ्यावं लागेल. पण तुम्हाला त्रिवारतांनी कोपेनचे कशाचे भारताचे हवामानचे विभाग एनसीईआरटी अकरावीच्या पुस्तकात हे सगळं दिलेलं आहे इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंटचं त्यातनं जे घेते आयोगाचं. म्हणून मी दरवेळेस सोर्स सांगतो एनसीईआरटी जर भूगोलाचं चांगलं केलं भारत आणि फंडामेंटल तुमचं म्हणजे मी म्हणेल 90% भूगोल कव्हरच होतं व्हायलाच पाहिजे. नकाशांची सोबत चांगला करावा लागेल तेव्हा होईल. तर अशा प्रकारे आपण ही प्रमुख आजचे 2017 राज्यसेवा पूर्वपक्षा भूगोल या विषयाचे प्रश्न बघितले. पुढच्या व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये आपण 2016 मग त्या पुढच्या 2015 2014 2013 असे आपण सर्व पूर्वपरीक्षेच्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिका स्पष्टपणे विश्लेषण करत आहे. प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट टाका. लेक्चर आवडलं असेल तर तुमच्याकडे रिकमेंडेशन ते आपण आम्हाला सांगा आणि व्हिडिओ शेअर्स लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत आपल्या या युट्यूब चॅनलची लिंक शेअर करा आणि पोहोचवा. थँक्यू सो मच. परत आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.